ए भाई एक बसायची जागा नाही. सन्माननीय श्री सन्माननीय श्री भोईर साहेब जे मंडप डेकोरेटर आहे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी चांगल्या प्रकारे म्हणजे कुठली गोष्ट कमी पडली तर भोईर साहेब हे त्वरित इथे न सांगता काम करतात. त्यामुळे मी मंडळाच्या वतीने हॅलो त्यांचा सत्कार करतो. भोईर साहेब यांचा सत्कार गवळे यांना मी करण्यात येईल. बेस्ट मोमेंटो द्या अनिल बेस्ट मोमेंटो. हॅलो पहिला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. तसेच सत्वीर खैलांजी यांनी आपलं खातं खोडण्यात यश मिळवलेलं आहे. तडाखेबाज तडफदार असे फलंदाज. माडा वॉरियर्स यांना सुद्धा लीगमध्ये टिकून राहण्याची संधी आहे. ते जर एका हायेस्ट रनरेटने ही मॅच जिंकण्यात यशस्वी झाले तर ते सुद्धा सेमीफायनलच्या रेसमध्ये सामील होऊ शकतात. तेव्हा त्यांना सुद्धा मॅच जिंकण्याची संधी आहे. चेतन यांचा दुसरा बॉल उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू लेग साईडचा दिसेने आणि एक धाव घेण्याचा यशस्वी. स्ट्राइकवर आलेत ते आपले सत्वीर. सिक्सर किंग म्हणून यांची ओळख आहे. आणि हा चेतन यांचा तिसरा चेंडू. उत्कृष्ट असा टोलावलेला आकाशाच्या दिशेने आणि हा सुपर सिक्सर. अशीच फटकेबाजी चालू राहिली तर 60-70 चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरतील. आणि तसेच प्रीतम यांच्या टीमला रोखण्यात जर कमी रनांमध्ये यशस्वी झाले तर नक्कीच क्वालिफाय होऊ शकतात. सत्वीर यांचा आसमान को छूता हुआ ऐसा छक्का बहुत ही शानदार. चेतन यांचा चौथा चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला आकाशाच्या दिशेने लागोपाठ दुसरा षटकार. आणि म्हाडा वॉरियर्स यांचा स्कोर जाऊन पोहोचतोय 14. दोन चेंडू शिल्लक. चेतन यांचे दोन चेंडूची शिल्लक. 14 रनांचा आकडा गाठलेला आहे म्हाडा वॉरियर्स यांनी. उत्कृष्ट असे लागोपाठ दोन षटकार मारून सत्वीर यांनी चेतन यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. उरलेले दोन चेंडू चेतन हे विचार करतायत की कसे टाकू सत्वीर यांना. आजही नलपाड्याच्या शाळेमधून सर्व पोरं बोलत आहेत खरू मार रहा है हमारा धोनी मार रहा है. उत्कृष्ट अशी फटकेबाजी सत्वीर यांची. बघू तिसरा षटकार मारण्यात यशस्वी होत आहेत का नाही. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलवर टोलावलेला आणि हा सिक्सर. उत्कृष्ट अशी फटकेबाजी चालूच आहे. सत्वीर यांची बॅट आग. सत्वीर यांची बॅट आग ओकत आहे अक्षरशः. आणि या लीग मधील षटकारांचा लाग कोणीच मारली नव्हती. दोन षटकार गेलेले पण लागोपाठ तीन षटकार मारणारा हा सत्वीर पहिला खेळाडू. खूप खूप असे अभिनंदन सत्वीर यांचे. शेवटचा चेंडू. सत्वीर यांनी थोडासा खेळाडूचा प्रोटोकॉल फॉलो करत थोडीशी आपली ट्रॅक पॅन व्यवस्थित करायची आहे. धन्यवाद. कारण की ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. अख्खा भारत देश आपल्याला बघत आहे. उत्कृष्टाचा फटका आणि हा बघू पंचांचा निर्णय काय असेल. पंच यांनी अतिशय उत्कृष्टरित्या निर्णय देऊन हा चौकट घोषित केला आहे. लागोपाठ तीन षटकार आणि एक चौकार याच्यासह
चेतन आणि हा तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता, मात्र तीस सूझबूझ तीस समजदारी दाखवत राहुल यांनी पुन्हा एकदा सत्वीर यांना स्ट्राइक वर येऊन ठेवलेले आहे। आणि तसे बघायला गेले तर गौरव आणि चेतन हे प्रीतम यांच्या संघाचे खूप महत्त्वाचे असे बॉलर आहेत। फुलटॉस चेंडू सत्वीर यांचा पुन्हा तेवढ्याच ताकदीने मारण्याचा प्रयत्न आणि बघूया दोन धाव घेण्यात यशस्वी होतात का। आणि हा दोन धाव घेण्यात यशस्वी सत्वीर यांनी खूप जोरात अशी रनिंग करत दोन धाव घेण्यात यश मिळवलेले आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राइकवर येऊन पोहोचलेले आहेत। आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बघू झेल होते का। आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा चांगला होता, गोलंदाजी सुद्धा चांगली आहे गौरव यांची। आणि हे दुसरं षटक चालू आहे। प्रीतम यांच्या संघाची गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर शेवटचे दोन गोलंदाज हे कोण असणार ह्याबद्दल खरंच कन्फ्युजन आहे। ज्याप्रमाणे पहिली मॅच खेळले ते लोक त्याप्रमाणे दोन गोलंदाज नक्कीच कोण असतील हे बघण्यात इंटरेस्टिंग ठरेल। उत्कृष्ट असा टोलावला चेंडू गॅप मध्ये मारलेला आहे पण तसेच तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण विशाल यादव यांचे। आमचे यूपीचे खूप असे धडाकेबाज ऑलराउंडर आहेत विशाल यादव। त्यांनी मागच्या वर्षी लखनऊ मध्ये 10,000 आणि एक FZ बाईक पटकावलेली मॅन ऑफ द सिरीज म्हणून। आणि बघू MUPL मध्ये आपला त्याच खेळाचा जलवा कशाप्रमाणे दाखवतील। आणि यूपीचे असे खूप फेमस बॉलर जौनपूर एक्सप्रेस नावाने ओळखले जातात। तीन षटका अखेरीस धावसंख्या 31, दोन षटका अखेरीस धावसंख्या 31। आणि अजूनही 12 चेंडू शिल्लक। तिसरे षटक घेऊन येत आहेत आमचे धडाकेबाज विशाल यादव। त्यांचा सामना करतील राहुल। अजून एकही गडी बाद झालेला नाही। माढा वॉरियर्स संघाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन। आणि हा अतिरिक्त धाव
वाइट च्या रूपात पंच भोईर सर उत्कृष्ट आज चेंडू फुल टॉस पण थोड़ा सा मिस टाइम झाल्यामुळे झेल घेण्यात यशस्वी शुभम यांची उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रयत्न होता पण ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण केले काय क्षेत्ररक्षण केले एकदा गौरव यांच्या एफर्ट साठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॉल हा थोडासा छोट्याच्या दगडाला ठेस खाऊन टर्न झालेला तरी सुद्धा त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन दाखवलेले आहे. चार धावा वाचवलेल्या आहेत टीम साठीच्या. ओ हो 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 जेवढ्या ताकदीने आणि जेवढ्या जोशात सत्वीर हे षटकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढ्याच जोशात विशाल यादव हे त्यांना दाखवत आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 41. शेवटचे एक चेंडू शिल्लक धाव संख्या 41. सामना करतील प्रणीत प्रणीत बेडेकर यांचा सुद्धा आपल्या टीम साठी बघा आपल्या संघासाठी मोठा असा धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे त्यासाठी नक्कीच सर्व फलंदाज म्हाडा वॉरियर्सचे आज प्रयत्न करतील. त्यांना सुद्धा सेमीफायनल मध्ये जायचे आहे त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि प्रीतम यांच्यासाठी ही डिसायडर मॅच आहे तर त्यांना हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये धडक मारायचीच आहे. बघू दोन्ही संघ आणि दोन्ही संघ हे आपल्या एमयुपीएलच्या अस्तित्वासाठी एक मोठी लढत एक मोठी मॅच म्हणता येईल याला. आणि सत्वीर अजूनही खेळपट्टीवर म्हणजे सामना तर आता 41 स्कोर झाला आहे 3 ओव्हर 18 चेंडूच्या अखेरीस धाव संख्या झालेली आहे 41. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघू 6 चेंडू मध्ये सत्वीर आपल्या संघासाठी अजून किती धावा गोळा करण्यात यश मिळवत आहेत. प्रतीक यांचा पहिला चेंडू आणि अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात वाईट बॉल आणि धाव संख्येत वाढ धाव संख्या 42. 3 षटकाखेरीज 42 आणि 4 षटक घेऊन आले आहेत आपले यंगस्टर प्रतीक 14 वर्षाचा खेळाडू आहे खूप यंगस्टर आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत पुन्हा एकदा पण पंच भोईर यांचा नो बॉलचा इशारा आणि नक्कीच नो बॉल म्हटल्यावर पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट आणि सत्वीर यांच्यासाठी फ्री हिट म्हटल्यावर त्यांच्यासाठी चिकन लॉलीपॉप एकाच घासात पूर्ण एक लॉलीपॉप संपला. तसाच सत्वीर बघू षटकार मारण्यात यशस्वी होत आहेत की नाही नक्कीच ते नॉर्मल बॉलला सुद्धा षटकार मारतात तर फ्री हिट मध्ये आणि फ्री हिट सत्वीर यांच्यासाठी. ये हो गया सोने पे सुहागा बॉल उंचावर जरी ही झेल टिपली तरी नॉट आउट देण्यात येईल कारण की हा फ्री हिट होता. पण एक
पण एक गोष्ट इथे मला खटकते, सत्वीर यांनी इथे दोन धावा मिळवल्या पाहिजे होत्या, पण त्यांनी एक सुद्धा धाव न मिळवता स्ट्राईकवर राहण्याचा निर्णय घेतला. बघू त्यांच्या गेम प्लॅन मध्ये ते यशस्वी ठरतायत की नाही. पंचांचा डेड बॉलचा इशारा, कारण हा खूप शॉर्ट बॉल होता आणि मॅचचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावर. सत्वीर बलाढ्य असे फलंदाज स्ट्राईकवर स्वतः उभे राहण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या अंगावर मॅच घेऊन खेळत आहेत. त्यांना माहिती आहे षटकारांची जर बरसात करायची असेल तर त्यांना स्वतःला क्रीजवर राहणे खूप महत्वाचे आहे. प्रतीक फुलटॉस असा चेंडू, पण सत्वीर यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने मिस स्ट्रोक आणि फुलटॉस चेंडूचा फायदा उचलण्यास अयशस्वी असे सत्वीर. एक धाव घेण्यात यशस्वी आणि स्ट्राईकवर आलेले आहेत आपले तडाके फडाकेबाज प्रणीत बडेकर. सामना करतील प्रतीक यांचा, दोघंही यंगस्टर उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रतीक यांच्याकडून बघायला मिळते. आणि बघू धावचित करण्याचा नक्कीच प्रयत्न होता, पण हुकला प्रणीत बेडेकर यांना एक अतिरिक्त धाव मिळवण्यास यशस्वी. पंचेचाळीस धाव संख्या, शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहे अजूनही. आणि हा सत्वीर यांच्या बॅट उत्कृष्ट असा झेल टिपण्याचा प्रयत्न होता. मला तर थोड्या वेळासाठी वाटले षटकार आहे, पण गौरव यांनी उंच उडी मारून झेल टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण हा षटकार. ने झेपावत उत्कृष्ट असा फटका पुन्हा एकदा. आणि हा अतिशय गचाळ असे क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहेत चेतन यांच्याकडून. अपेक्षा नसताना चेतन, तेही यावेळेस ज्यावेळेस संघाला त्यांची खूप गरज आहे त्यावेळेस. पंचावन्न धावसंख्या झालेली आहे इकडे संघाची, आणि सत्वीर यांना वैयक्तिक असे 50 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. अगर 3 धावा, 1 चेंडू शिल्लक आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि हा त्रिफळाचित सत्वीर. शेवटचा चेंडू शिल्लक होता, 3 रन हवे होते आणि तसेच वैयक्तिक 47 स्कोर बनवलेला आहे सत्वीर यांनी. खरंच जोरदार टाळ्या ह्या खेळाडूसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवत सत्वीर आणि संघाचा स्कोर आहे 55. संघाची धावसंख्या झालेली आहे 55 म्हाडा वॉरियर्स या. तसेच प्रीतम या संघासाठी 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे माडा वॉरियर्स यांनी. शेवटचा सामना झालेला माडा ऐकून या बलाढ्य संघाबरोबर माडा वॉरियर्स हे 16 धावातच निपटले होते. सर्वात MU12 चा लोवेस्ट स्कोर मानला जात होता,
पण या या मॅच मध्ये त्यांनी पुन्हा एकदा त्याच जोशात खचून न जाता पुनरागमन केले आणि सत्वीर यांच्या बलाढ्य अशा फलंदाजीमुळे 55 स्कोर गाठण्यात यशस्वी ठरले आणि डोंगरा एवढं असं लक्ष 56 धावांचं लक्ष प्रीतम यांच्या एक उडान या संघासमोर ठेवलेलं आहे. बघू 56 धावांचं लक्ष पार करताना एक उडान हा संघ खरंच सेमीफायनलच्या दिशेने उडान करताना दिसेल की नाही हे बघण्यासारखे ठरेल. खूप असे छान हॅलो खेळाचे प्रदर्शन आणि महत्वपूर्ण मॅच ठरेल ही माडा वॉरियर्स आणि एक उडान या संघासाठी. आणि माडा वॉरियर्सचे खेळाडू हॅलो सामना त्वरित चालू करावा आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे माडा वॉरियर्सच्या संघाने. तसेच आज आपल्याला एक नवीन खेळाडू मैदानावर दिसत आहे बऱ्याच वर्षांनी पुनरागमन करत आपले महेंद्र होळीकर बऱ्याच दिवसांनी मैदानात पुनरागमन करत आहेत महेंद्र होळीकर. त्यांनी 1995 साली 6 बॉल 6 षटकार मारून रेकॉर्ड बनवलेला उपवन या मैदानावर. त्यानंतर ते आज वर्ष 2022 सालामध्ये आपले पुनरागमन करत आहेत क्रिकेटमध्ये. आणि लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून सामना त्वरित सुरू करावा. आज आपले महत्वपूर्ण असे सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवण्यात येणार आहेत तर ते आपले वेळेतच झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आपल्या सर्वच खेळाडूंची इच्छा असेल. सामन्याला सुरुवात माडा वॉरियर्स या संघाकडून. पहिला चेंडू पहिले षटक घेऊन येत आहेत आपले तडफदार सनी स्पोर्ट्सचे हितेश भाई. सर्वच त्यांना सर्वच खेळाडू त्यांच्यावर प्रेम करतात अशी अतिशय पोलाईट असलेले कधी न चिडणारे न रागवणारे असे आपले हितेश भाई पहिले षटक घेऊन सामना करतील चेतन. 56 धावांचं असं बलाढ्य असं लक्ष उत्कृष्ट असा चेंडू चेतन यांचा आणि उत्कृष्ट असा फटका. जेवढा जबरदस्त चेंडू तेवढा त्यावर जबरदस्त फटका आणि 6 धावा मिळवण्यात यशस्वी चेतन. खेळाडूंनी उपस्थित राहावे कमिटीला विनंती करेन बाउंड्री लाईन वर आपले प्लेयर्स ठेवावेत. आपला वेळ वाया चाललेला आहे आणि यानंतरचा सामना होणार आहे किंग्स माडा आणि सुपर स्ट्रायकर यांचा. तरी आपण नाणेफेकीसाठी यावे. नाणेफेकीसाठी इकडे आपल्या टॉस का बॉस या बॉक्समध्ये यावे. किंग्स माडा यांच्या कर्णधारांनी
आणि सुपर स्ट्राइक स्ट्राइकरच्या कर्णधाराने यावे हितेश भाई यांचे उत्कृष्ट असे षटक। पहिला चेंडू सहा मारल्यानंतर दुसरा चेंडू अतिशय सूझबूझने टाकून ब्लॉक केले चेतन यांना, दोन चेंडू अखेरीस धावसंख्या सहा। तिसरा चेंडू उत्कृष्ट रिटा टोलावलेला, बघू ऑफसाइडच्या दिशेने आणि हा चौकार, पॉवर प्ले असल्यामुळे, पॉवर प्लेचे षटक असल्यामुळे पाठीमागे कोणताही चेंडू उपस्थित नाही। थँक यू डीजे। नक्कीच या मैदानावर अप्सरा नसली तरी आपल्याला षटकारांच्या रूपात ही अप्सरा बघायला मिळत आहे। उत्कृष्ट असा बघू झेल घेण्यात यशस्वी होत आहेत का राकेश भोसले, आणि झेल घेण्यात अयशस्वी। उंच असा टोलावलेला चेंडू होता, षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण पॉवर प्ले असल्यामुळे रिंगणात आपले सर्व खेळाडू रिंगणात होते, रिंगणाबाहेर जे 30 यार्डच्या बाहेर दोन खेळाडू त्याच्यामधले राकेश भोसले उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत, पण झेल ही लांब असल्यामुळे थोडी झेल टिपण्यात अयशस्वी झाले आहेत राकेश भोसले। जर ही झेल टिपण्यात यशस्वी झाले असते तर नक्कीच बलाढ्य अशा चेतन यांना बाद करण्यात यशस्वी ठरले असते आणि मॅचच्या जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असती। चेतन अतिशय अग्रेसिव्ह मूड मध्ये आहेत आज। ओहो हो हो हो, यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट। एक षटकार एक चौकार आल्यानंतर नक्कीच बॅट्समन हा त्या जोशात असतो आणि कधी कधी त्या जोशातच आपले होश गमावून बसतो, पण चेतन यांनी एक सेन्सिबल क्रिकेट इकडे प्रदर्शित केला आहे आपल्या समोर आणि एक धाव घेऊन गौरव यांना स्ट्राईकवर आणण्यात यशस्वी। हितेश भाई यांचा चेंडू, ओहो उत्कृष्ट असा चेंडू हितेश भाई यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट। एक षटका अखेरीस धावसंख्या 13। हे षटक भले एक चौकार एक षटकार येऊन सुद्धा 13 धावसंख्या पॉवर प्ले मध्ये उत्कृष्ट असे षटक कमबॅक केला हितेश भाई यांनी नंतरच्या शेवटच्या 2 ते 3 चेंडूंमध्ये। आणि पुढच्या सामन्यातील किंग्स माडा आणि सुपर स्ट्रायकर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या आपल्या जागेवर यायची आहे आणि टॉस उडवण्यात मदत करायची आहे मंचावर। तसेच सुपर स्ट्रायकर आणि किंग्स माडा संघाचे दोन्ही कर्णधार इकडे आलेले आहेत, तरी मी भोईर सर आपले अंपायर भोईर सर यांना विनंती करेन त्यांनी टॉस उडवण्याचा मान इकडे घ्यावा। आणि हा हेमंडा यांचा कॉल, टेल असा कॉल दिलेला हेमंत यांनी, पण हेड आल्यामुळे किंग्स माडा टॉस जिंकण्यात यशस्वी। तसेच भोईर सरांना मी धन्यवाद देईन, त्यांनी हा मान घेतला। आणि तसेच अमोल लाड किंग्स माडा यांचे, अमोल लाड हे टॉस जिंकण्यात यशस्वी झाले आहेत। तर अमोल मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की
तुमची रणनीती काय असेल? पहिले तुम्ही गोलंदाजी घेणार का फलंदाजी? टॉस तर जिंकला आहे, हे तुमच्याकडे मोठा ॲडव्हान्टेज आला आहे या निर्णायक सामन्यामध्ये, तुम्ही काय घेऊ इच्छिता? आणि तसं बघायला गेलं तर आधीच रनरेटनुसार पहिले दोन सामने जिंकून अमोल लाड यांच्या टीमने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. हा सामना त्यांच्यासाठी जरी निर्णायक नसला तरी तितकाच महत्त्वाचा आहे जितके पहिले दोन सामने महत्त्वाचे होते. अमोल लाड्यांना मी एक विचारेन की फलंदाजी करणार की गोलंदाजी, आणि ती का घेणार आहे? तीच करणार आहे, कारण मला प्लेअर लोक परफॉर्म चांगली करतात, तेच कंटिन्यू ठेवणार. धन्यवाद अमोल यांना, धन्यवाद देईन. तसेच हेमत यांना सुद्धा धन्यवाद देईन. सुपर स्ट्रायकर स्टूप तसेच गोलंदाजी घेऊन अमोल लाड यांनी प्रथमतः गोलंदाजी घेऊन अतिशय सुंदर असा निर्णय घेतला आहे, कारण की पहिले दोन सामने गोलंदाजीवरच त्यांनी जिंकलेले आहेत. मी हेमंत यांना विचारेन सुपर स्ट्रायकरच्या फलंदाजीचं काय स्ट्रॅटर्जी असेल, आणि तुम्ही किती रनांचा आकडा गाठणार आहेत आणि किती रनांचं लक्ष देणार आहेत? आम्ही तर कमीत कमी 45 रनाच्या वर इच्छितो, जेणेकरून या मॅचमध्ये एक रंगत निर्माण होईल. आलेल्या सर्व प्रेक्षक रसिकांना ही मॅच बघण्यामध्ये जो थरार भेटणार आहे हे नक्कीच मला सांगायला आवडेल. दोन्ही संघामध्ये दोन्ही सर्व खेळाडू मातबगार आहेत आणि सर्वांना मी धन्यवाद करतो. धन्यवाद हेमंत ढाणे यांचे, प्रेमाने आम्ही त्यांना ढाणे बोलतो. ढाणे वाघ आहेत ते, अतिशय सिनियर प्लेअर आहेत. धन्यवाद हेमंत. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. उत्कृष्ट असा फटका मारलेला लेग साइडच्या दिशेने, पण राकेश भोसले हे झेल घेण्यात यशस्वी ठरले आहेत. कप्तान आहेत म्हाडा वॉरियर्सचे, नक्कीच ती झेल तितकीच महत्वपूर्ण त्यांच्यासाठी होती जितकी संघासाठी होती. आणि धावसंख्या इकडे झालेली आहे 16, आणि दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक, धावसंख्या 16. 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 56 धावांचं लक्ष अतिशय मोठं आहे, आणि त्या रनरेटनुसार बघायला गेलं तर 16 धावसंख्या नक्कीच म्हणावं लागेल की खूप कमी आहे. मिनिमम 24 धावा तरी ह्या षटकात हव्या होत्या त्यांना. जर तुम्हाला 56 धावांचं लक्ष पार करायचं असेल तर पहिल्या दोन षटकात 25 धावा आल्याच पाहिजेत. पॉवरप्लेचे षटक होते, ॲडव्हान्टेज होता बॅट्समन लोकांना, पण तो हितेश भाई यांनी एक चौकार आणि एक षटकार देऊन फेटाळून लावला बाकीच्या शेवटच्या 3 बॉलमध्ये कमबॅक करून. दुसऱ्या षटकातील प्रणीत बेडेकर यांचा शेवटचा चेंडू गौरव, उत्कृष्ट असा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, खूप सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये. दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 17. दोन षटका अखेरीस धावसंख्या 17. येत्या दोन षटकामध्ये 39 धावांचे लक्ष जरूर कठीण आहे, पण फलंदाज विनय आणि फलंदाज गौरव अजूनही क्रीजवर आहेत, त्यामुळे या सामन्यात काहीच सांगू शकत नाही. अजून निर्णायक असा सामना दोन्ही संघांसाठी. माडा वॉरियर्स आणि एक उडाण. जर 56 धावांचं लक्ष इकडे पार केलं, 12 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज, त्या 39 धावा मिळवल्या तर एक उडान हा संघ सेमी फायनल मध्ये उडान भरणार आहे, मोठी उडान. पण ती उडान रोखण्यास माडा वॉरियर्स सुद्धा सज्ज आहे. 12 चेंडू 39 धावा सत्वीर, आणि सामना करतील गौरव उत्कृष्टरित्या. उंच असा षटकार डीजे. बिठांग वाली छोकरी का दीवाना, छोटी नाटी लड़कियों को डालता है वो दा. कार मारून धाव संख्या 23,
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सत्वीर यांचा, धाव संख्या झालेली आहे 23। अजूनही 5 चेंडू सत्वीर यांच्या षटकातील शिल्लक। बघू सत्वीर सामना कलतीर, गौरव उत्कृष्ट असा षटकार मारून सुरुवात, आणि स्लोवर वन आणि लेग साइडच्या दिशेने नक्कीच चांगला फटका होता, पण हा पंच यांचा वन रन डिक्लेअरचा असा इशारा आणि एक रन डिक्लेअर, कारण की पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक सत्वीर यांचा उत्कृष्ट असा स्लोवर वन, पुन्हा एकदा स्लोवर वन फ्लाइट चेंडू होता, पण गौरव यांचा तेवढाच सुंदर फटका, त्यावर स्टडी केला तो चेंडू आणि फुलटॉस लोअर फुलटॉस आपल्या बॅटीवर घेऊन ताकदीच्या सहाय्याने टो लावलेला हा चेंडू। सत्वीर यांनी पुन्हा एकदा खेळाडू वृत्ती दाखवत आपली ट्रॅक पॅन्ट, सत्वीर 2 मिनिटं, हा धन्यवाद, ही लास्ट वॉर्निंग असेल सत्वीर यांच्यासाठी, नाहीतर त्यांना पेनल्टी देण्यात येईल। 26 रनांची आवश्यकता, येत्या 9 चेंडूंमध्ये 26 रनांची आवश्यकता आहे, आणि आता धावसंख्या झालेली आहे 30, अजून 26 रनांची आवश्यकता या षटकातील 3 चेंडू शिल्लक, आणि हा गोलंदाज थोडेसे इकडे भांबावले आहेत, पण सत्वीर यांचा कॉन्फिडन्स तितकाच गोलंदाजीमध्ये सुद्धा आहे, आणि ही अतिरिक्त धाव, 2 षटकार टोलावल्यानंतर सत्वीर यांची गोलंदाजी कुठेतरी हल्ल्यासारखी वाटते, कुठेतरी कॉन्फिडन्स लो झाल्यासारखा वाटतोय, पण त्याच कॉन्फिडन्सने पुनरागमन करण्याचा मौका, 3 चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, आणि याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे ती 32, अजून 24 धावांची गरज आहे, त्या 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज, आहे, एक उडान यांना उडान भरण्यासाठी सेमीफायनल मध्ये, 9 चेंडू 24 धावा, उत्कृष्ट असा फटका समोर, आणि हा षटकार, जितकी बरसात सत्वीर आपल्या बॅटीतून करत होते षटकारांची, कमिटीने बॉल द्यावा मॅच बॉल, क्षेत्ररक्षण म्हणण्यात येईल, आणि तेही कप्तान राकेश भोसले यांच्याकडून, तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे, राकेश भोसले यांनी या वेळेला तरी समजूतदारपणा दाखवून अजून एफर्ट टाकून हा झेल टिपायला हवा होता, आणि तेही गौरव अशा फलंदाजाला एक पुन्हा चान्स देऊन खूप मोठी चूक केली आहे, 7 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज, उत्कृष्ट असा चेंडू, सावंत यांची उत्कृष्ट असे फिल्डिंग, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, संजय सावंत यांच्याकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, खूप वयाच्या 48व्या वर्षी सुद्धा ते तितकेच, 16 धावांची गरज आहे,
माफ करा 15 धावांची गरज आहे, 6 चेंडू अखेरीस 15 धावांची गरज। राकेश भोसले स्वतः घेऊन येतील, स्वतः आपल्या पाठीवर ही मॅच घेऊन खेळतात। शेवटची ओव्हर ही 6 चेंडू आणि 15 धावा। बघू राकेश भोसले ही मॅच पटकावण्यात यशस्वी होतात की नाही। राकेश भोसले 6 चेंडू 15 धावा। बघू मॅच अतिशय उत्कृष्ट असा सामना, निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी। दोन्ही संघ सेमी फायनल साठी इथे झडत। अतिशय उत्कृष्ट असा सामना, शेकडो प्रेक्षक उपस्थित। सहा चेंडू 15 धावा। उत्कृष्ट असा फटका आणि राजा डोंगरे यांचे अतिशय खराब असे क्षेत्ररक्षण, झेल होती पण झेल घेण्यात यशस्वी। 4 धावा मिळत आहेत बोनस स्वरूपात, चौकार 11, 5 येत्या 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे फक्त। गौरव यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजीचे प्रदर्शन दाखवत इथे माडा वॉरियर्स यांच्या तोंडातून आपला घास, सेमी फायनलचा घास हिसकावून स्वतः उडान भरत आहेत। अजूनही सामना संपलेला नाही, येत्या 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे। फुलटॉस चेंडूचा टाकून खूप मोठी चुकी आणि षटकार, पुन्हा एकदा गौरव यांचा षटकार, तशीच षटकारांची बरसात करत आहेत। आणि येत्या 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावांची गरज। डीजे थँक्यू डीजे। 4 चेंडूत 5 धावा, जवळजवळ 1 उडान भरण्यास यशस्वी होत। उत्कृष्ट असा फटका मारण्याचा जोरात प्रयत्न होता, 1 धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। बघू सत्वीर आणि 2 धावा घेण्यात यशस्वी। येत्या 3 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज। 3 चेंडू 3 धावा, सोपे असे लक्ष्य नाही किंवा कारण उत्कृष्ट असा एक्सपिरियन्स असलेले राकेश भोसले गोलंदाज समोर आहेत, तेवढेच बलाढ्य असे गौरव समोर आहेत। 3 चेंडू 3 धावा, निर्णायक सामना। फुलटो चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा, एक रन डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा बोनस स्वरूपात मिळत आणि जवळजवळ हा सामना आता बरोबरीच झाला आहे। 1 रनांची आवश्यकता, तसेच फ्री हिट आहे। 3 चेंडू 1 रन, 3 चेंडू मध्ये 1 धाव हवी आहे फक्त। जवळजवळ जिंकण्याच्या 1 स्टेप मागे आहेत फक्त, 1 धाव आणि सेमी फायनल मध्ये धडक। अशा प्रकारे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवेमध्ये झळकावलेला पण फ्री हिट असल्यामुळे ही धाव घेण्यात यशस्वी। आणि गौरव यांचा उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये उडान भरून दिली आहे।